पंचमन कांपायत गणेश शिंदे, नितिन गावडे आणि महेश मोरे आणि मध्ये भरपूर मोठं असतं। सामना त्वरित चालू करायचा आहे। क्षेत्ररक्षणी नोंद घ्या, आपला सामना 20 मिनिटांमध्ये संपवायचा आहे, नाहीतर तुम्हाला 2 रन्स कमी करणं देतील। इरफान गोलंदाजीसाठी आलेले आहेत। फलंदाज आकाश आणि राजन। सलामीला आलेले फलंदाज आकाश राजन। गोलंदाजीसाठी इरफान तयार। संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं पण पहिलं षटक चालू होणारा सामना। आदिरा आदिरा सत्यविनायक विरुद्ध कामोटे विरुद्ध हेमंत पॅकर। चालू कर। बरोबर 5:15 झालेले आहेत, सामना 20 मिनिटात संपवायचा। सुंदर फटका, त्यावर 2 धावा मिळालेले आहेत। संघाच्या धावसंख्या झालेल्या 2। गोलंदाजी आलेले इरफान। फलंदाज धावचित, फलंदाज धावचित। गणेश 1 रन ना, धाव संख्येत 1 धावची वाढ। जयेश नवीन फलंदाज जयेश, संघाची धावसंख्या झालेली आहे 3। संघाची धावसंख्या दिली आहे 3। सुंदर फटका, तसेच सुंदर क्षेत्ररक्षण, संघाची धावसंख्या 3। पहिलं षटक चालू, इरफाने आपले पहिले षटक टाकत आहेत। एक धाव, संघाची धावसंख्या झाली 4। सुंदर फटका, पण तसेच सुंदर क्षेत्ररक्षण, निर्धाव असा चेंडू। संघाची धावसंख्या तशी 4। एक धाव, षटक संपलेलं। संघाचे 1 षटकात 5 धावा झालेले आहेत। आदिरा सत्यविनायक कामोटे या संघाच्या 1 षटकात 5 धावा झालेले आहेत। हबीब हबीब हे दुसरे षटक घेऊन येत आहेत, वैयक्तिक पहिले, संघाचे दुसरे षटक घेऊन येत आहेत हबीब। संघाची धावसंख्या दिली 1 षटकामध्ये 5 धावा। चालू असलेला सामना, आदिरा सत्यविनायक कामोटे विरुद्ध हेमंत पॅकर। हॅलो,
दुसरा षटक चालू व्हाइट चेंडू एक बाईस एक अतिरिक्त त्यावर मिळालेली एक धाव एकूण दोन धावा संघाची धाव संख्या सात सुंदर असा टोलला चेंडू एक डिक्लेअर संघाची धाव संख्या आठ दुसरे षटक चालू अधिरा सत्य विनायक कामोटे या संघाच्या एकूण आठ डावा झालेले आहेत दुसरे षटक चालू आहे व्हाईट चेंडू संघाची धाव संख्या वाढलेली आहे एक धावाने संघाची धाव संख्या नऊ दहा संघाची धाव संख्या झालेली आहे दहा सुंदर असा फटका खरोखर मस्त लेग साईडला टोलवलेला त्यावर एक धाव संघाची धाव संख्या झाली अकरा अभिव यांनी तीन व्हाईट चेंडू टाकलेले आहेत या षटकामध्ये तीन अतिरिक्त धावा दिलेले आहेत त्यामुळे संघाची धाव संख्या झाली अकरा अजून एक धाव संघाची धाव संख्या झालेली आहे बारा दुसरे षटक चालू सलाम जे आलेले फलंदाज एक धाव सुंदर असे खेळत आहेत आकाश संघाची धाव संख्या झाली आहे तेरा थर्टीन सुंदर असा टॅप केलेला चेन त्यावेळी मिळाली एक धाव चौदा संघाची धाव संख्या झाली चौ बॉल घ्या दुसरे षटक चालू आहे संघाची धाव संख्या चौदा व्हाईट चेंडू दोन धावा सुंदर असा चेंडू और हॅलो दोन षटके संपलेली आहेत संघाची धाव संख्या झाली आहे सोळा दोन षटकात एक गडी बाद सोळा धावा अधिरा सत्यविनायक कामोटे या संघाच्या दोन षटकात एक गडी बाद सोळा धावा झालेल्या आहेत हॅलो अयान इलेवन उल्हास पॅकर वसंत जम्बो एच एम पी चार संघ आले असतील तर आलेल्याची नोंद करावी अयान इलेवन उल्हास पॅकर वसंत जम्बो एच एम पी सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू तिसरं षटक घेऊन येत आदित्य आदित्य वैयक्तिक पहिले संघाचे तिसरं षटक घेऊन येत आहेत सुंदर असा टोळला लेग साईडला चेंडू त्यावर मिळाली एक धाव संघाची धाव संख्या झालेली आहे सतरा आउट दिलेला डायरेक्ट हिट
फलंदाज धावचित झालेले आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे 17. 17. निखिल नवीन आलेले फलंदाज निखिल. एक धाव संघाची धावसंख्या चालली 19. तिसरं षटक चालू. एक धाव तीन षटक संपलेली आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 20. 10 मिनिटात 3 ओव्हर झाले आहेत. व्यवस्थित चाललेलं आहे. 20 मिनिटात सामना संपवायचा आहे. खेळाडू एकदम पद्धतशीरपणे आपल्या टायमामध्ये मॅच संपवत आहेत. सकलेन सकलेन नवीन गोलंदाज संघाचे चौथे षटक घेऊन येत आहेत. सकलेन संघाची धावसंख्या झालेली आहे 20. सुंदर गोलंदाजी. एक धाव संघाची धावसंख्या वाढलेली आहे 21. चौथं षटक चालू. संघाची धावसंख्या झालेली आहे 2-21 धावा. फलंदाजीला आलेले सलामीला आकाश चांगले फलंदाजी करत आहे. व्हाईट चेंडू. संघाची धावसंख्या 22. व्हाईट चेंडू बाईच 1+ 2 धावा मिळाले. संघाची धावसंख्या झालेली 24. 2 धावांनी वाट. चौथं षटक चालू. सुंदर फटका पण फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या झालेली 25. 25. एक धाव टॉवर मे एक धाव. संघाची धावसंख्या 26. चौथं षटक चालू. आदिरा सत्यविनायक कामोटे या संघाच्या 26 धावा झालेल्या आहेत. व्हाईट चेंडू धावसंख्येत एका धावाची भर. संघाची धावसंख्या झालेली आहे 27. 27. एक धाव लेग साईडला टोलला चेंडू त्यावर एक धाव. धावसंख्येत एका धावाची भर. संघाची धावसंख्या झालेली आहे 28. 28. चौथं षटक चालू. 28 धावा.
सुंदर असा लेग सेला टोलवला चेंडू, परंतु तो सर्कलच्या बाहेर। हो, पंच महेश मोरे यांनी तो आउट डिक्लेअर केलेला आहे, तो सर्कलच्या बाहेर गेला होता चेंडू। बॉक्स आउट, सुमित नवीन आले फलंदाज सुमित। बघी आता आपल्या शेवटच्या षटकामध्ये काय करतात। पॉवर प्ले 28, संघाची धाव संख्या झाली आहे 4 षटकात 28 धावा, 3 गडी बाद 4 षटकात 28 धावा। शेवटचं षटक इरफान वैयक्तिक दुसरे, संघाचे शेवटचे षटक घेऊन येत आहेत। सुंदर फटका, सुंदर फटका, पण त्यावर मिळाली एकच धाव। संघाची धाव संख्या 29, एक धाव। लेग साईडला टोलला चेंडू, त्यावर एकच धाव। संघाची धाव संख्या चालली 30, शेवटचं षटक चालू, पॉवर प्लेचं षटक। एक धाव, संघाची धाव संख्या झाली आहे 31, 31। आउट झालेले, बॉक्स आउट, संघाची धाव संख्या 31, शेवटचे षटक चालू। आकाश आलेले फलंदाज, हेनी वैयक्तिक 14 धावांची खेळी केली, सुंदर अशी खेळी केली। संघाची धाव संख्या झाली आहे 32, हॅलो प्लीज एक जण कोई तो बोलो। एकानी बोलावे,
अधिरा सत्विनायक कृपया आपले फलंदाज पाठवा. हॅलो अयान 11 उल्हास पॅकर वसंत जम्बो HMP माहीम 40 अंकांनी आढल्याची नोंद करावी. HMP माहीम वसंत जम्बो उल्हास पॅकर अयान 11 हॅलो सदर चालू असलेला सामना अधिरा सत्यविनायक कामोटे विरुद्ध हेमंत पॅकर. अधिरा पॅकर या संघाने प्रथमदा फलंदाजी करताना आपल्या संघासाठी 33 धावा जमवल्या आणि 34 धावांचं आव्हान दिलं प्रतिस्पर्धी संघासमोर म्हणजेच हेमंत पॅकर समोर. हेमंत पॅकर आपले फलंदाज मैदानावर त्वरित पाठवायचे आहेत. हेमंत पॅकर पंचानी मॅचला सुरुवात करावी. बॅट्समन नेम प्लीज. हेमंत पॅकर आपला प्रतिनिधी माईकशी संपर्क साधा. हेमंत पॅकर चला सुरुवात करा. फक्त 20 मिनिटं आहेत नाहीतर पेनल्टी दिली जाईल. सलामीचे फलंदाज पत्तू आणि विशाल सामना करतील. गोलंदाज धीरज एक धाव पूर्ण. संघाची धाव संख्या 1. एक चेंडू एक धाव. सदर चालू असलेले षटक पॉवर प्ले षटक. टाकत आहे धीरज अवांतर चेंडू. निर्धाव चेंडू. संघाचे धाव संख्येत कोणतेही धावेची भर नाही. पहिलं षटक चालू आहे. पॉवर प्ले षटक. धीरज पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
चावकाराच्या दिशेने टोलावलेला चेंडू, तेवढे चांगले क्षेत्ररक्षण, केवळ एका धावायचे समाधान। पुन्हा एकदा निर्धाव, पहिला षटक संपलेला आहे। पहिल्या षटकात संघाची धावसंख्या 5, संघाची धावसंख्या झालेली आहे 5। हेमंत पॅकर या संघात जिंकण्यासाठी 34 धावांची गरज। धावसंख्या झालेली आहे 5। बॉलर निरंजन, एक षटक संपलेलं आहे। संघाची धावसंख्या झाली आहे 5। निरंजन संघाच दुसरं वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहे। निरंजन संघाची धावसंख्या 5 जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान। सुंदर फटकाव, एक धाव संघाच्या धावसंख्येमध्ये, एका धावीची भर। संघाची धावसंख्या झाली आहे 6। दुसरं षटक चालू। हेमंत पॅकर या संघास जिंकण्यासाठी 34 धावा करायचे आहेत 5 षटकामध्ये। एक षटक संपलेलं आहे। संघाची धावसंख्या 6। एक धाव संघाच्या धावसंख्येत, एका धावेची वाढ। सुंदर फटका होता पण तसे क्षेत्ररक्षण सुद्धा सुंदर होते। संघाची धावसंख्या झाली आहे 7। सामना 20 मिनिटात संपवायला पाहिजे याची क्षेत्ररक्षकांनी नोंद घ्या। आपला सामना 20 मिनिटात संपवायचा आहे, त्यामुळे कोणाला कुठली ओढ द्यायचे ते आधीच ठरवा। 20 मिनिटामध्ये आपला सामना संपायला पाहिजे 5 ओवर टाकून। दुसरं षटक चालू आहे। संघाची धावसंख्या 7। सुंदर फटका, त्यावर मिळालेली एक धाव। संघाची धावसंख्या 8। दुसरं षटक चालू आहे। संघाची धावसंख्या झाली आहे 8। फलंदाज धावचित,
दुसरे षटक चालू, संघाची धावसंख्या झाली आहे 8। नवीन आलेले फलंदाज मयूर, मयूर बघिया आता आपल्या संघासाठी काय करतात। जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान, 5 षटकामध्ये 34 धावा करायच्या आहेत। सुंदर असा चेंडू, तो काही फलंदाजाला कळालेला नाही, फलंदाज त्रिफळाचित। मयूर, नवीन आलेले फलंदाज दिनेश, नवीन आलेले फलंदाज दिनेश दिनेश नवीन फलंदाज। दुसरा षटक चालू, संघाची धावसंख्या 8, जिंकण्यासाठी 34 धावा। सुंदर असा लेग साईडला टोलला चेंडू, त्यावर मिळाली 1 धाव। दुसरे षटक संपलेला आहे, संघाची धावसंख्या झालेली आहे 9। हेमंत टाकर या संघाच्या 2 षटकात 9 धावा झालेल्या आहेत। निखिल महेश मोरे, पैसे कापले जातील, 8 ठेवा। दोन षटक संपलेले आहेत, संघाची धावसंख्या झालेली आहे 9। दोन गडी बाद 9 धावा, जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान। फलंदाज बॉक्स आउट झालेला आहे, चौकार मारण्याचा प्रयत्न। पत्तू हे बॉक्स आउट झालेले आहेत, राकेश। नवीन आलेले फलंदाज राकेश, लेग साईडला मारण्याचा प्रयत्न, तसेच सुंदर क्षेत्ररक्षण। फलंदाज धावचित, पंच महेश मोरे यांचा अचूक निर्णय। महेश मोरे विभागातील नावाजलेले पंच, यांचा निर्णय कधी चुकत नाही। तटस्थ पंच मान खाली घालून बरोबर बघतात। आदित्य, नवीन आलेले फलंदाज आदित्य,
संघाची धावसंख्या 9. मैदानाचा काही अंदाज येत नाही, फलंदाज धावचित होत आहेत. व्हाईट चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव. सुंदर असा चेंडू, त्यावर फलंदाज धावचित झालेला आहे. संघाची धावसंख्या अजूनही 10 झालेली आहे. गोलंदाजी चांगली करत आहेत इरफान नवीन आलेले फलंदाज. अधिरा सत्यवीर कामोटे यांची गोलंदाजी चांगली होत आहे. हॅलो, आय एन 11 उल्हास पॅकर वसंत जम्बो HMP संघाने नोंद द्यावी आलेल्याची. विधिया स्पोर्ट्स हा सामना संपताच नाणेफेकीसाठी यावे. सुंदर फटका होता, त्यावर एक धाव फक्त. संघाची धावसंख्या झालेली आहे 11. जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान आहे. फ्रीड पॉवर प्ले, 3 षटकं संपलेली आहेत. संघाच्या धावसंख्या झालेल्या 11. सुशांत नवीन गोलंदाज, पॉवर प्लेचा षटक असेल. या षटकामध्ये रिंगणाच्या बाहेर फक्त एक प्लेअर असेल. सुंदर चेंडू, निर्धाव असा चेंडू. पॉवर प्लेमध्ये जर 2 चौकार बसले तर कदाचित मॅचमध्ये येऊ शकतात. वन डे संघाची धावसंख्या झालेली आहे 12. संघाची धावसंख्या 14. 13. 1-3 संघाची धावसंख्या दिली 13. नो दिलेला होता परंतु तो फेटाळलेला आहे. चेंडू हा काउंट होईल. संघाची धावसंख्या 13. चटक संपलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 13. पोलीस निरीक्षक दयानंद सावंत.
भोईवाड़ा पोलीस स्टेशन से सब इन्स्पेक्टर दयानंद सावन मैदान मध्य आगमन है तरी हार्दिक अभिनंदन। व्हाइट चेंडू फलंदाज बाद झालेले संघाची धावसंख्या 14। शेवटचं षटक एक धाव लेग बाईट्स संघाची धाव संख्या 15। व्हाईट चेंडू संघाची धाव संख्या 16। सामना संपलेला आहे। नुकताच झालेला सामन्यामध्ये अधीरा सत्यविनायक कामोटे हा संघ विजयी झालेला आहे। तरी हेमंत पॅकर या संघाच्या प्रतिनिधीने आपले सन्मान चिन्ह घेऊन जायचे। नुकताच झालेल्या सामन्यामध्ये अधीरा सत्यविनायक कामोटे हा संघ विजयी झालेला आहे आणि मॅन ऑफ द मॅच म्हणून अधीरा सत्यविनायक या संघाचे आकाश यांना मॅन ऑफ द मॅच म्हणून पारितोषिक देण्यात येत आहे। महेश मोरे अधीरा सत्यविनायक कामोटे आकाश चालू होणारा सामना दुसऱ्या फेरीचा असेल। विद्या स्पोर्ट्स विरुद्ध अधीरा कामोटे अधीरा सत्यविनायक कामोटे हेमंत पेकरचा प्रतिनिधी हेमंत पॅकर प्रतिनिधी आपले सन्मान चिन्ह घेऊन जायचे। हेमंत पॅकर स्टेजवर यायचे। हेमंत पॅकर